जितकी सुंदर मैफल माझी गाण्याची असू शकते तितकंच सुंदर मुलांना शिकवणं ती ही एक वेगळ्या प्रकारची मैफलच आहे. अरे असं माझ्या लक्षात आलं. संगीत हा व्यक्तिमत्व विकास आहे, ते एकटं नाहीच आहे. बरोबर. स्वतः विंदा करंदीकर उपस्थित होते आणि ते मला म्हणाले की म्हणे ह्या कवितेला कोणी कधी चाल लावेल असं मला वाटलं नव्हतं. ते तुम्ही केलंय, आजपासून ही कविता तुमची झाली. पालकांना सतत आपलं मूल ना अगदी शाईन म्हणजे चमकणारं दिसलं पाहिजे हा एक आग्रह सध्या फार बघायला आपल्याला मिळतो सगळीकडे. अशा पालकांना तुम्ही काय सांगाल? एक वेळ मुलं बदलतील पण पालक थोडासा त्याच गोष्टीत गुंतून राहतो असं मला वाटतं. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालभूहा पुढे वारसा आम्ही चालभूहा पुढे वारसा. नमस्कार. गुरु पौर्णिमा विशेष भागात मी वयमची क्रांती सर्वप्रथम माझ्या सर्व गुरुंना वंदन करते. गुरु गुरु ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती, कारण आपण जेव्हा चुकतो तेव्हा योग्य मार्ग दाखवण्याचं काम गुरु करत असतो आणि आपल्याला योग्य दिशा गुरु दाखवतो. अशाच एका गुरूंशी आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यांनी अनेक मुलांना घडवलं आहे, गाणं शिकवलं आहे, त्यांच्यातले कलागुण जोपासलेले आहेत अशी कलांगण संस्था चालवत असलेल्या वर्षा भावे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या या एकंदरीत प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार वर्षाताई. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वर्षाताई इज इक्वल टू कलांगण हे समीकरण सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे. तुम्ही प्रथम गाण्यामध्ये शिक्षण घेतलं, गायिका न होता एक गुरु बनावं असं तुम्हाला कधी वाटलं? खरं तर गुरु बनावं किंवा असं काही वाटत नसतं. मी गात होते, मला गाणं खूप आवडायचं. माझी आजी इंदिराबाई खाडीलकर आणि माझे पणसोबा म्हणजे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, त्यामुळे आमच्या घरामध्ये साहित्य आणि संगीत नाटक या सगळ्या गोष्टी खूप त्याचा मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असत, गायलं जात असे, नाटकं वाचली जात असत, नाटकं केली जात असत, असं सगळं माझं बालपण होतं. खूप छान. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आजीचं गाणं हा माझ्यासाठी खूप आनंदाचा ठेवा होता. मला अतिशय आवडायचं गायला, म्हणजे आजही अर्थातच आवडतं. आणि हे सगळं मी करत असताना माझं संगीताचं जे शिक्षण झालं ते सांगलीचे मनोहर पोद्दार ज्यांच्याकडे मी 5-6 वर्षाची असताना माझ्या आजीने मला शिकायला पाठवलं. त्याच्यानंतर माझ्या बाबांच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही इचलकरंजीला गेलो, तिथे कीर्तनकार शेंडेबुवा यांच्याकडे माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर आम्ही परत सांगलीत आलो, मग चिंतूबुवा म्हैसकर यांच्याकडे माझं खूप छान शिक्षण झालं. मग त्याच्यानंतर पंडित काणेबुवा, डी व्ही काणेबुवा जे म्हणजे गायनाचार्य आहेत होते, त्यांच्याकडे माझं खूप छान शिक्षण झालं. आणि मग लग्नानंतर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे मी गाण्याचं शिक्षण घेतलं. या सगळ्या प्रवासात शाळेमध्ये असताना माझे एक सर होते, त्यांचं नाव श्रीनिवास शिंदगी. त्यांच्या कविता अतिशय गोड असायच्या आणि कविता म्हणजे गेय असायच्या आणि त्याला छान छान चालीला होते आम्हाला शिकवायचे, ते बालनाटकं करायचे आणि मला त्या विलक्षण ओढ होती त्या सगळ्या गोष्टींची. साधारणपणे अभ्यंकर बुवांच्याकडे मी गाणं शिकत असताना 2000 सालाच्या सुमाराला मी लहान मुलांना गाणं शिकवायला सुरुवात केली आणि ते शिकवत असताना माझ्या असं लक्षात आलं की मला हे भयंकर आवडतंय, कारण मुलं अतरंगी असतात आणि मला पण भन्नाटपणा फार आवडतो. म्हणजे तो भन्नाट जो एक प्रकार असतो मुलांच्यात त्यांच्या स्वभावात, त्यातल्या गमती जमती शोधायला मला खूप आवडायला लागलं. आणि त्यांना मी गाणं शिकवायला लागल्यानंतर मला हे नेहमी सगळीकडे सांगावंच लागतं, कारण मी गाणं मुलांना शिकवायला लागण्याच्या मागचं जे महत्वाचं कारण होतं म्हणजे ती इच्छा होती, आवड होती, पण मुलांनी मला ऍक्सेप्ट नाही केलं. ओ हा. त्यांनी मला सांगितलं तू वाईट शिकवतेस, तू फ्लॉप आहेस. हे मला हे सांगावं, ही दोन वाक्य मला कुठल्याही मुलाखतीत हल्ली वापरावीच लागतात, कारण ती खरी आहेत, सत्य आहेत. आणि त्या वाक्यांमुळे मला असं लक्षात आलं की मला शिकलं पाहिजे, कसं शिकवायचं कसं शिकवायचं. हो
बदलत्या काळानुसार जसे आम्ही गुरु शिष्य परंपरेत गाणं शिकलो, गुरूंचा आदर केला, त्यांना नमस्कार करायचा, ते म्हणतील ते ऐकायचं, तंतोतंत गायचं, त्यांनी रियाज करायला सांगितल्यानंतर जसाच्या तसा तो करायचा, हे सगळं जे होतं ते सगळं आता खूप बदललेलं आहे. कारण कुणाच्या घरात गाणं जरी असलं तरी का म्हणजे इतकं वेगाने आपण धावतो सगळे की त्याच्यामध्ये ते शक्य होत नाही की त्या परंपरेने सगळं करायचं. आणि दुसरं म्हणजे ज्यांच्या घरात गाणं नाही त्यांना काही माहितीच नाही, त्यामुळे लहान मुलांना मी जेव्हा शिकवायला लागले तेव्हा आलेला हा अनुभव माझ्यासाठी डोळ्यात अंजन घालणारा होता. आणि मला खूप त्याच्यातनं महत्वाचं असं मलाच शिकायला मिळालं की मला शिकवायचं असेल तर मला आधी कसं शिकवायचं ते शिकलं पाहिजे, मला माझ्यावर प्रयोग केले पाहिजेत, मला वाचलं पाहिजे, मला अनुभव घेतले पाहिजेत, मला मुलांच्या मनात डोकावत आलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, आणि त्यासाठी मी काय करायला पाहिजे मग हे शोधून काढायला मी सुरुवात केली. आणि त्यामध्ये मला सापडली ती आपल्या सगळ्या कविजनांची सुंदर सुंदर बालगीतं. त्याच्यावर मी खूप काम केलं, मी खूप हजारो गाणी वाचली, त्यांना चाली लावल्या, मुलांना ती शिकवायला सुरुवात केली. आणि तू मगाशी जे म्हणालीस ना की आपण शब्द वेगळा वापरूया गायिका आणि शिक्षक, तर गायिका आणि शिक्षक ह्या दोन ज्या वेगळ्या गोष्टी आहेत त्यातला शिक्षक मला अधिक भावायला लागला. आणि मला असं वाटायला लागलं की हे काम करायला पाहिजे. आत्ताच्या काळात आपण बघतो तर सर्वसाधारणपणे जे पालक आहेत 35-40 किंवा 30-40 ह्या वयोगटातले, त्या पालकांना वेळ नाही, वेळ नाही म्हणजे त्यांना दोघांनाही काम करावं लागतं आणि त्यांना लहान मुलांची गाणी येतात का, त्यांच्याकडे तो वेळ आहे का मुलांना देण्यासाठी, तर किंवा त्यांना ते शिकून मुलांना शिकवता येतील का, किंवा त्यांच्या आईबाबांनी शिकवलेली गाणी त्यांना आठवतात का, किंवा शाळेतल्या कविता श्रावणमासी हर्षमानसी त्यांना आठवते का, हे सगळे मोठे प्रश्न आहेत. बरोबर. आणि या प्रश्नांचं उत्तर थोडंसं नकारार्थच आहे. त्यामुळे ह्या मुलांच्या बरोबर वावरत असताना मला असं लक्षात आलं की त्या मुलांचं नातं आपल्या संस्कृतीशी संगीताच्या माध्यमातून जर जोडायचं असेल तर मला शिक्षिका म्हणून काम करायला अधिक आवडेल. आणि ते करत असताना माझ्या असं लक्षात आलं अजूनही की जितकी सुंदर मैफल माझी गाण्याची असू शकते तितकंच सुंदर मुलांना शिकवणं तीही एक वेगळ्या प्रकारची मैफलच आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि मग माझं पूर्ण मला खूप अर्थातच खूप स्ट्रगल आहे ते मोठं की आपण मंचावर मध्यभागी बसून गाणं आणि आपण शिक्षक म्हणून काम करणं ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. एकाला खूप खूप ग्लॅमर आहे आणि दुसऱ्याला नाही. नाही हो. म्हणजे आपण जसे बॅक आर्टिस्ट म्हणतो तसंच तसंच असतं. परंतु ते करत असताना मिळणारा जर आनंद त्याच तोडीचा असेल आणि त्याने समाज घडत असेल काही प्रमाणात, म्हणजे आपण काही फार ग्रेट काम करतो असं नाही, परंतु मुलांना जर आपल्याकडून काही चांगल्या गोष्टी मिळत असतील ह्या निमित्ताने, कारण संगीत हा व्यक्तिमत्व विकास आहे, ते एकटं नाहीच आहे. बरोबर. त्यामुळे ते करण्यात खूप वेगळी मजा. म्हणजे अशा रीतीने मग तुम्ही गायिका आणि शिक्षक हे दोन्ही तुमचे आवडते छंद एकत्र बांधले गेले असं म्हणायला हरकत नाही. बरं, मला पुढे जाऊन तुम्ही सांगा, गुरु म्हणून तुम्ही काम करायला सुरुवात केली म्हणजे गायनाचे शिक्षक म्हणून, मुलांकडून तुम्हाला काय शिकता आलं खूप असं वेगळं? असं भरपूरच शिकता आलं. तुला मगाशी म्हटलं तसं पहिल्यांदा तू चांगलंच शिकवत नाहीस, इथेच मला मुळी पहिला मानभंग झाला माझा. आणि मला असं वाटलं की काय हे पोर आहेत, मी एवढी माझ्या गुरूंना इतकं मानते, मी त्यांच्यासाठी अमुक तमुक करते, म्हणजे ते म्हणतील तसं, कारण हे संस्कारच होते माझ्या. म्हणजे काणेबुवांच्याकडे जेव्हा मी शिकायला जायचं ठरवलं तेव्हा माझ्या आजीने निक्षून मला सांगितलं जायचं म्हणजे जायचं बरं का, लांब जायचंय म्हणजे आदनं म्हणणं सोडायचं वगैरे नाही, त्यांचं सगळं ऐकायचं, त्यांच्या घरात काम करायचं, करायचं म्हणजे जे सांगतील ते करायचं. त्यांच्या पत्नी आम्हाला त्यांच्या बरोबर आम्ही जेवायला बसायचो, घरातली कामं करायचो, म्हणजे गुरुकुल सारखं राहिलं आम्ही तिथे. त्यामुळे ते जे काही होतं ते आता अजिबात अपेक्षा आपण मुलांकडनं करू शकत नाही हे मला पहिल्यांदाच कळलं. पण त्यानंतर जर गुरुकुल ही जी गोष्ट आहे ही मुलांना माहिती नाही तर ती आपण ती त्यांना सांगितली पाहिजे. हे त्यांना शिकवत असताना त्यांच्याकडूनही मला बऱ्याच गोष्टी अशा कळल्या की त्यांना त्यात रस वाटतोय हळूहळू, अशा पद्धतीने त्या गोष्टी माझ्याकडे यायला लागल्यानंतर हळूहळू. म्हणजे की आम्हाला कॅम्प करायला आवडेल, आम्हाला तुझ्याबरोबर
रात्रंदिवस राहायला आवडेल हे अनुभव सुद्धा त्याच मुलांकडनं मला आले. दुसरे म्हणजे लहान अगदी मुलं जी असतात त्यांना ढेकर आवडते, खोकला आवडतो, किंवा दंगामस्ती आवडते, किंवा त्यांना गाण्यातल्या गमती जमती आवडतात, भूत आवडतात, राक्षस आवडतात, अशा कविता शोधून त्यांना चाली लावताना, त्या चाली लावताना सुद्धा मला सतत डोळ्यांसमोर ती मुलं दिसायची की त्यांना काय आवडेल, म्हणजे त्यांना कशाने मजा येईल. बरोबर, हे मला त्यांच्याकडनंच शिकायला मिळालं असं मला वाटतं. म्हणजे अगदी मुलांनी पण गुरुला घडवलं असं जर म्हटलं तर त्यात काही चुकीचं ठरणार नाही, काहीच नाही. पर गुरुप्रमाणे शिष्य पण महत्वाचा असतो, आत्ताच आपल्या बोलण्यात हे आलं. मग असे काही तुमच्या आठवणीतले किस्से आहे का की ह्या विद्यार्थ्यांना मी हे गाणं वगैरे बसवताना किंवा हे गाणं शिकवताना फार धमाल झाली किंवा कधीच मी विसरू शकत नाही, असे काही किस्से सांगा ना आम्हाला. नक्कीच. गोरा गोरा पान ही अगदी एक छोट्या मुलांची कविता आहे, पारंपरिकच आहे, म्हणजे ती कोणी लिहिलेली ते असं काही सापडलेलं नाही. ती गोरा गोरा पान छोटा छोटा छान सुप्पासारखे कान हा दिसतो किती छान, अशी ती कविता आहे. त्यात हे सगळं सर्वसाधारणपणे 3-3.5 वयोगटाच्या मुलांबरोबर हे माझं चाललेलं होतं, त्यांना शिकवणं वगैरे. त्यांची जी टीचर होती तिला पण मी सांगितलं ही चाल कसली आहे सांग बरं वगैरे. मग ते वॉशिंग पावडर निर्माची चाल आहे वगैरे असं आमच्यात चाललं होतं चर्चा. कारण मुलांना सोपी चाल जी कानावर सहज पडतात स्वर अशा गोष्टी चटकन आवडतात येतात हे सगळं ठीक होतं. तेवढ्यात एक चिचुंद्री छोटी उभी राहिली आणि मला म्हणते म्हणजे मी विचारत होते त्यांना सूप म्हणजे काय, तर ती उभी राहिली आणि मला म्हणते हा ते यम्मी यम्मी असतं ना ते मम्मी देते, म्हणलं ते हे सूप नाही. मग मला त्यांना सूप आणून दाखवायला लागलं. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला फारच खाली उतरायला पाहिजे की त्यांना हे शब्द किंवा ह्या आपल्या घरामध्ये असलेल्या ज्या गोष्टी पूर्वी होत्या, सूप होतं, चाळणी होती किंवा काही दुर्डी होती, ते आता काही नसतं, त्यामुळे ते सगळं आपण दाखवलं पाहिजे त्यांना. मग तो एक प्रकार सुरू झाला. अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला लागलो आम्ही. त्याच्यानंतर एक मुलगी होती छोटी की जी जिला मी देवीचं शारदेचं गाणं शिकवत होते. मग तिने मला विचारलं हा म्हणजे ती शारदा म्हणजे फोर हँड्स वाली गॉडेस ना वगैरे, म्हटलं हो तीच ती. मग तिच्या हातात काय असतं, मग एका हातात तिच्या बुक असतं, एका हातात तिच्या सतार असते, म्हटलं हो बरोबर आहे. मग म्हटलं तिच्या हातात बुक का असतं बरं, आणि मी सांगणार होते तिला की ती विद्यादायिनी आहे मुक्त मुक्त, तर माझं ते विरलं कारण ती मला म्हणली सोपं आहे त्या बुक मध्ये बघायचं वाजवायचं, बुक मध्ये बघायचं वाजवायचं. म्हटलं हे तुझं बरोबर आहे, हे माझ्या नव्हतं लक्षात आलं. ह्या ज्या गमती जमती असतात ना मुलांबरोबर शिकवत असताना आपल्यालाच सापडणाऱ्या, किंवा हा विचार कुणीही नाही करू शकत, मुलंच करू शकत, हे अनुभव असे आले. नंतर भूतावळ म्हणून जी विंदा करंदीकरांची कविता हो, ती कविता मी म्हणजे माझी काकू कीर्तनकार आहे, तर तिचं मी भरपूर कीर्तन ऐकली आहेत लहानपणी, त्यामुळे मला ती कविता खूप भली मोठी आहे ती. मग त्यात भूताबाई येते, मग आरे तुर येतो, महासंबंध येतो, मग आग्या वेताळ येतो, मग मुंजा येतो, असे बरेच भूतांचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर प्रसिद्ध आहे ती कविता. तर त्या कवितेला मी चाल लावली. मग त्यात सगळे आर्या किंवा अमुक तमुक अशा त्या कीर्तन परंपरेतल्या चाली लावल्या होत्या बरं का. तर ती शिकवायला लागल्यानंतर इतकी हसली आहेत मुलं आणि त्यांना इतकी मजा, म्हणजे मला असं वाटायला लागलं की आम्हाला काही दिवसांनी एक कार्यक्रम करायचा होता. म्हणलं त्या कार्यक्रमात ती मुलं अशी फिदी फिदी हसली तर कसं व्हायचं, म्हणजे त्यांचं आधी ते हसणं मला कमी करायचं होतं, पण अत्यंत मजा आली तो प्रकार शिकवत असताना मुलांना. सुदैवाने त्या कार्यक्रमात मुलांनी ते फार सुरेख केलं, त्याला स्वतः विंदा करंदीकर उपस्थित होते आणि ते मला म्हणाले की म्हणे ह्या कवितेला कुणी कधी चाल लावेल असं मला वाटलं नव्हतं, ते तुम्ही केलंय, आजपासून ही कविता तुमची झाली असा मला छान कॉम्प्लिमेंट त्यांच्याकडनं मिळालेलं होतं. असे खूप अनंत प्रसंग आहेत की ज्यामुळे मुलांना शिकवताना मला अजून हुरूप येत गेला. कारण त्यांची कल्पना शक्ती जी असते ती आपल्या विचाराच्या पलीकडची असते. खूपच. कारण आता हे तुमच्या बोलण्यातून जाणवलं. म्हणजे मी सांगते अजून एक छान मजेशीर किस्सा आहे. शास्त्रीय संगीत गात असताना सर्वसाधारणपणे दमसास हा चांगला असावा लागतो. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा खूप लहानपणी आम्हाला हे कोणी सांगितलं, परंतु मला
जरूर वाटतं की शब्द तोडू नये, दमसास चांगला असावा मुलांचा. तर हे जेव्हा मुलांना मी शिकवत होते तेव्हा मी छोटी मुलं होती ती सुद्धा 7-8 वर्षाची, त्यांना मी सांगत होते की सारे गमा पधनिसा म्हणत असताना मध्ये अजिबात श्वास घ्यायचा नाही. हा, सारे गम पधनिसा सा नी ध प म ग रे सा हे चाललेलं होतं. तर एक मुलगी त्यातली श्वास घेत होती 4 स्वर झाल्यानंतर. मी दोनदा तीनदा तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं श्वास नाही घ्यायचा मध्ये, हा सलग म्हणायचं. तिने माझ्याकडे पाहिलं आणि डोळ्यात ना अश्रुधारा हुंदके देऊन देऊन रडायला लागली. तर म्हटली तू किती खोटं बोलतेस वर्षा मावशी, मी कधी घेतला ग श्वास. म्हणजे तिला श्वासच माहिती नव्हता श्वास म्हणजे काय. मग मम्मी म्हटलं रडू नकोस, तुला कळलंय का श्वास म्हणजे काय. तर मग मला म्हणले नाही पण तुम्हाला म्हणले श्वास घ्यायचा नाही तर मी घेत नाहीये अजिबात आणि तू घेते घेते. तर हे समजावावं लागतं मुलांना की श्वास म्हणजे काय, तो टिकवायचा म्हणजे काय. अतिशय सूक्ष्म पदर आहेत लहान मुलांना गाणं शिकवायचं म्हणजे. आणि ते सापडत असताना जी शिक्षक म्हणून मला मजा येते ती खरोखर खूप खूप विशेष आहे. ते जाणवतच आहे तुमच्या बोलण्यातून आणि तुमचा अनुभव पण वयम मध्ये जेव्हा प्रसिद्ध झाला होता त्यात पण तुम्ही एक असं लिहिलं होतं की गाणी कशी तुम्ही मुलांकडनं बसवून वगैरे घेता. पुढे जाऊन मी असं विचारते तुम्हाला की तुमच्या काळातले गुरु आणि आत्ताच्या काळातले गुरु यात बराच फरक आहे, काय फरक जाणवतो तुम्हाला त्यांच्यामध्ये. मी मगाशी म्हणाले तसं की गुरुकुल परंपरेत ना आम्ही शिकलो गाणं आणि आत्ता सुद्धा शास्त्रीय संगीत शिकवणारे खूप चांगले गुरु आहे, प्रश्नच नाही. परंतु आता बदल झालेला आहे तो काळात, गुरूंमध्ये बदल झालाय असं म्हणणं जरा अवघड आहे. म्हणजे त्यांनाही छान शिकवायचं असतं मुलांना, त्यांचं स्वतःचं गाणं खूप प्रगल्भ आहे, परंतु मुलांना वेळ नसतो. म्हणजे पूर्वी आम्ही रोज गाणं शिकायचो, आता आठवड्यात एकदा किंवा दोनदाच शिकायला मिळतं, तेही एक एक तास. पूर्वी आम्ही तासांचा विचारच नाही, म्हणजे लहानपणापासूनच बरं का. म्हणजे माझे चिंतूबुवा म्हैसकरांच्याकडे मी शिकत होते ते अशी 10वी 11वीत वगैरे शिकत होते, तरी ते दीड तास सहज शिकवायचे आणि आम्ही सहज शिकू शकायचो. तसं आता वेळच नसतो, पुढचा क्लास लगेच असतो मुलांचा, त्यामुळे शिक्षणात थोडासा तुटकपणा येतो. आणि काही ज्या अतिशय अवघड गोष्टी आहेत संगीतातल्या त्याला जो एक सलग वेळ लागतो तो मुलांच्याकडे नसतो. आणि शिक्षकांच्याकडे जरी असला तरी त्यांना तो त्या मुलांच्या वेळेच्या अभावी देता येत नाही असं मला वाटतं. हा मला फरक पडतो, वेळेचा अभाव हा फरक खूपच आहे. बरेचदा ना पालकांचा मुलांवरती एक दबाव असतो की तुला हे पण आलं पाहिजे, तुला हे पण आलं पाहिजे, तू गा पण, तू नृत्य पण कर, तुला अजून काही तुझ्यात कला असेल ती पण कर. कारण पालकांना सतत आपलं मूल ना अगदी शाईन म्हणजे चमकणारं दिसलं पाहिजे हा एक आग्रह सध्या फार बघायला आपल्याला मिळतो सगळीकडे. अशा पालकांना तुम्ही काय सांगाल, कारण तुम्ही एवढे पालक तुमच्या संपर्कात येतात त्यांचाही अट्टहास कधी ना कधीतरी तुम्हाला जाणवलाच असेल. नाही जाणवतो ना, आणि जाणवतो म्हणण्यापेक्षा काय माहितीये का, हल्ली पियर प्रेशर पण आहे ह्या गोष्टीचं की त्याचा मुलगा करतो मग माझी मुलगी करणारच, करायलाच पाहिजे तिने अमुक तमुक, जसं शाळेच्या मार्क्सच्या संदर्भात असतं तसंच असतं. मला काय वाटतं माहितीये का की हे चमकणं वगैरे जे आहे ना किंवा हे शोज असतात त्यातून ते काही वाईट नाही, चांगलंच आहे. परंतु तिथनं बाहेर पडल्यानंतर चटकन परत शाळेतला मुलगा मुलगी व्हायला पाहिजे मुलांनी, आणि पालकांनी पण तसं त्यांना सांगायला पाहिजे आधीपासून. पण एक वेळ मुलं बदलतील पण पालक थोडासा त्याच गोष्टीत गुंतून राहतो असं मला वाटतं. म्हणजे तो जो एक तो हे आलेला असतो ना त्याला फुगवटा, तो मुलाच्या पुढच्या भविष्याच्या साठी चांगला नाही का, तर त्याच्यावर विचार पालकांनी केला पाहिजे. काही पालक करतात, काहींना लगेच कळतं ते, काहींना कळायला थोडस वेळ लागतो. काही काही मग त्यामुळे काय होतं, काही मुलांना कायम ती त्याच त्या ह्याच्यात राहतात वातावरण, म्हणजे तोच विचार आणि मग आपल्याला म्हणजे आता बघ ना, तसं बघायला गेलं तर प्रत्येक माणूस इतकं प्रत्येकानेच इतकं विनम्र असायला हवं आहे, कारण खूप मोठं जग आहे आणि खूप गोष्टी करण्यासारखी आणि खूपच काय काय आहे खरं म्हणजे आयुष्य. म्हणजे त्यामुळे आपण एक छोटीशी गोष्ट केली तर त्याचा किती दिवस त्याचा आपण बडेजाव करत राहायचं हे कळण्याची खूप गरज आहे लहान मुलांच्या पालकांना. आता तुम्ही रियालिटी शो च्या अनेक वेळ म्हणजे गाणी बसवून घेतली, अगदी आर्या आंबेकर पासून आपण म्हणजे तुमचं नाव नेहमी आम्ही बघतोच
सरकताना नावांची यादी येते. त्यात परफॉर्मन्स प्रेशर असतं या मुलांवरती. जेव्हा रियालिटी शोमध्ये ही मुलं जातात तर मग अशा वेळी परफॉर्मन्सचं प्रेशर तर सगळेच वेळी असतं. म्हणजे त्या रियालिटी शो पुरतं नसतं तर आयुष्यात पण इतर वेळी शाळेत म्हणा किंवा काही सादरीकरण करायचं आहे, परफॉर्म करायचं ते, तर जेव्हा ह्या मुलांना असं प्रेशर येतं तर तुम्ही त्यांना ते प्रेशर कमी करण्यासाठी काय म्हणजे काय एक अशी युक्ती सांगता किंवा काय असं सांगता की जरा तुमचं प्रेशर कमी होईल? म्हणजे हे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे म्हणून विचारते गुरु. त्याच्यासाठी मी बऱ्याच युक्त्या वापरते पण तेथे पाहिजे जातीच आहे. म्हणजे जर का तू भाग घेत असशील आणि मी तुझी शिक्षक असेल तर मी तुझ्याशी 1-to-1 माझा काय संवाद होतो आणि मी तुला कशा प्रकारे स्थिर करते हे त्या त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. मुलांचं टेन्शन घालवण्यासाठी मी खूप मजा करायचे त्यावेळेला. म्हणजे वेगळे वेगळे प्रयोग करायचे. म्हणजे एक सांगू शकेन की त्यांना मी सांगायचे की तू मनातल्या मनात असा विचार कर की तुझ्याकडे एक खूप मोठा सुंदर रुमाल आहे तर ओके मग आता तो तुझ्या समोर पसर असं मी त्यांना सांगायचं. हा छान सुरकुत्या वगैरे नको था द्याला वगैरे असं सगळं जे काय म्हणजे त्या मुलांना छान वाटेल आणि त्यांना व्हिज्युअलाइज्ड होईल अशा गोष्टी. मग ते सांगितल्यानंतर मग त्यांना सांगायचं की आता तुला काय काय मनात भीती वाटते म्हणजे अमुक एक तू गाणं म्हणणार आहेस 2 मिनिटाचं त्यातलं कुठली वरं जागा तुला छान येत नाहीये किंवा कुठला शब्द अडखळतोय किंवा वरचा कुठला स्वर लागत नाहीये किंवा तालात कुठे अमुक ठिकाणी चुकतंय किंवा एखादा भाव तुला कमी वाटतोय तर डोळे मिटून ते आठवा असं मुलांना मी सांगायचे. मग मुलं म्हणायचे हा मग ते आणि मुलं इतकी निरागस आणि इतकं ऐकणारी असतात त्यांचा विश्वास असतो प्रचंड तर तो विश्वास चांगल्या पद्धतीने वापरणं हे काम असतं महत्वाचं. आणि मग ते सगळं झालं की हा मला मग कळलंय आता तुला काय काय येते मग ठेव बरं त्या रुमालावर त्या गोष्टी नीट जागा येत नाही ती भीती ठेव वरचा स्वर लागत नाही त्याची भीती ठेव असं असं सगळं सांगायचं. मग त्यांना सांगायचं आता त्या रुमालाची घट्ट गाठ बांध आणि ते फेकून लाव. आणि खरंच तसं व्हायचं. त्या दिवशी त्यांची गाणी सगळ्यांची खूप छान व्हायची आणि मग सगळे म्हणायचे मावशी तू सांगितलंस ना तो रुमाल बांधून मी इतका लांब टाकलाय ना आता मला तो कधीच दिसणार नाही आज माझं गाणं छान होणार असं हा एक वानगी दाखल. असे खूप सारे वेगळे वेगळे छोटे छोटे प्रयोग की ज्यामुळे मुलांना बरं वाटेल म्हणजे त्यांच्या मनातलं भीतीचं बटण बंद करायचं काम मला करायला जमायचं. आणि कारण त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता किंवा आत्ताही जेव्हा आमचे काही परफॉर्मन्सेस असतात त्यावेळेला कोणाला भीती वाटली कोणाला आजारपण असलं की ते माझ्याकडे येतात मग आमचं काहीतरी देवाणघेवाण होते आणि मग त्यांना बरं वाटतं असं. म्हणजे एक आधार मिळतो की मावशीने समजवलंय की आता मी बिंदास्त हे सादर करू शकतो. काय आहे शिक्षकाला ना मुलाच्या पाठीवर हात ठेवता आला पाहिजे. आता गाणं आणि शिक्षण, गाणं आवडतं आणि मला शिक्षणही घ्यायचं आहे करिअरही करायचं आहे पण काही वेळा आपण करिअर कशात करावं हे मुलांना कळत नाही. कारण मला गाणं येत आहे पण आयुष्यात आपल्याला जर जगायचं पुढे जाऊन असेल तर आपल्यासाठी करिअर म्हणजे पैसा कमवणं ही पण तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक वेळी आपण गाणं म्हणून तितकेच पैसे कमवू ह्याची खात्री या क्षेत्रात नसते. मग मुलांनी करिअर निवडताना गाणं आणि शिक्षण याचा समतोल कसा साधावा असं तुम्हाला वाटतं? आता ना माझ्याकडे जी लहानपणापासून मुलं शिकतात आणि जी उत्तम गातात ना त्यांना मी 9वीपासून माझी भुणभुण सुरू होते की कोणत्या साईडला तू जाणार आहेस 10वीनंतर. माझे आर्ट्स म्हणतात ना त्यावेळेला मला मनातल्या मनात आनंद होतो. जे सायन्स म्हणतात ते म्हणणं हा गेला हा आता असं मला वाटतं कारण याचं कारण वेळच तसा द्यावा लागतो ना सायन्सच्या मुलांना. पण मी मुलांना असंही सांगते किंवा मला असं सांगावं असं वाटतंय की फक्त गाणं म्हणजे मंचावरून गाणं हेच फक्त गाण्याचं करिअर नाहीये. गाण्याच्या करिअरला खूप वेगळ्या वेगळ्या वाटा आहेत. त्याच्यामध्ये उत्तम गाणं त्याच्यानंतर उत्तम वादन करणं संगीत दिग्दर्शक होणं म्युझिक अरेंजर होणं काही विशिष्ट वाद्य महत्वाचे वाजवता येणं साऊंड आर्टिस्ट म्हणजे साऊंड रेकॉर्डिस्ट होणं साऊंड इंजिनियर होणं त्याच्यानंतर लेखन करणं संगीतावर त्यानंतर प्राध्यापक शिक्षक होणं
अनेक वाट आहेत संगीत शिकणाऱ्याला. असं नाहीये की जो लकचा भाग आहे की बाबा फक्त स्टेजवर बसून गायचं आणि मला जर कोणी बोलवलंच नाही तर मी काय करू, तर ते फक्त नाहीये. गाणं सुद्धा इतर सगळ्या विषयांसारखंच आहे, गाणं सुद्धा विस्तृत आहे. तसा विचार करायला पाहिजे मुलांनी आणि पालकांनी सुद्धा. पालकांच्या मनात पटकन काय येतं, अरे बापरे हा किंवा ही गायली नाही तर मग पुढे याचं कसं होणार, तर तेवढंच फक्त नाहीये हा असं मला वाटतं. आणि त्याच दुसरं की ज्या मुलांना खूप छान नाही गाता येत पण एक छंद म्हणून त्यांना गाणं जोपासायचंय आपल्या करिअर बरोबर, तर त्यांना ते उपयोगालाच येणार. कारण मानसशास्त्रीय दृष्ट्या गाण्यामुळे तुम्ही अत्यंत शांत आनंदी समाधानी राहू शकता आणि तुमचा खूप आनंद वेळ म्हणजे ज्याला म्हणतात की कुठली टेन्शन प्रेशर्स असतात ती गाणं गायल्याने म्हणा किंवा गाण्याबद्दल विचार केल्याने म्हणा किंवा गाणं ऐकल्याने म्हणा गुणगुणण्याने म्हणा सुद्धा अत्यंत सहज रिलीज होऊ शकतात. बघ अगदी बरोबर. आता काय गुरु आपल्या डोक्यात एक गुरु म्हणजे प्रतिमा ठरलेली असते की गुरु म्हणजे कडक शिस्तीचे, गुरु म्हणजे त्यांचं ऐकायचं. पण ही जनरेशन जसं आपल्या मगाशी बोलण्यात आलं की पटकन अशी वागणारी नाहीये जी गुरुकुल पद्धतीमध्ये होती. मग गुरु पौर्णिमे विशेष आपण भागात आज जर गप्पा मारतोय तर तुमच्या मते गुरु कसा असावा, म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी शिष्य होतात आणि तुम्ही आता कोणाच्या तरी गुरु आहे, तर गुरु कसा असावा असं तुम्हाला वाटत? मी लहानपणापासून जे गाणं शिकले ना ते सगळे गुरु मला फार छान प्रेमळ मिळाले आणि माझं गाण्याचं शिक्षण खूप छान झालं. परंतु माझे जे पंडित निळकंठ व अभ्यंकर हे जे गुरु होते ज्यांच्याकडे मी सगळ्यात जास्त शिकले, जे फार मोठे होते, श्रीरामचंद्रांचे सहाय्यक होते, परंतु ते फार रागीट होते आणि गुरु शिष्य परंपरेचा अगदी हे होते, म्हणजे पगडा होता त्यांच्यावर. त्यांचंही शिक्षण कसं झालं होतं आणि असं म्हणजे असंच हे म्हणजे हेच अशा पद्धतीचं त्यांनी मला गाणं शिकवलं आणि माझ्याकडनं भरपूर मेहनत करून घेतली आणि मला चांगलं हातात छडी घेऊन शिकवलं. पण त्यांचा तो जो थोडासा हे होता म्हणजे रागीटपणा होता, दहशतवाद असा शब्द मी वापरू शकते त्याला, कारण मला खरंच खूप भीती वाटायची त्यांची. तर त्यांचं आज माझ्या मनात जर काय असेल तर त्यांच्याबद्दल नितांत भक्तीच आहे, आदरच आहे, प्रेमच आहे. परंतु त्यांनी मला खूप घाबरवलं हेही मला एका पॉईंट नंतर वाटतं आणि मला असं वाटतं की कुठल्याही शिक्षकाला कुठल्याही मुलाने घाबरू नये. मी एक असं शिक्षिका अशी शिक्षिका असलं पाहिजे किंवा अशी गुरु असलं पाहिजे की मला कोणी घाबरलं नाही पाहिजे. माझ्या जवळ येऊन आपल्या मनातल्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या पाहिजे. भले एखाद वेळेला चाराने गाणं कमी येईल त्याला, पण ठीक आहे, आयुष्यात त्याची जी स्वतंत्रता आहे, त्याचं जे व्यक्तिमत्व आहे, त्याच्यावर झाकोळ नाही येता कामा. अरे वा, हे काम गुरुनी केलं पाहिजे. खूपच छान सांगितलंय तुम्ही. आता तुम्ही गाता छान, कलांगण ही तुमची संस्था आहे, तर थोडस कलांगण बद्दल पण सांगा ना, म्हणजे तुमचे उपक्रम काय काय असतात जेणेकरून आपला वाचक जो आहे तो साधारणतः 4th-10th वयाचा वाचक आहे, सो त्या मुलांना सुद्धा जर तुमच्या संस्थेशी कनेक्ट व्हावं वाटलं तर होता येईल, या दृष्टीने थोडस मला कलांगण बद्दल पण सांगता का? जरूर. मी सुरुवातीला जेव्हा तुला म्हटलं तसं की शिकवायला सुरुवात केली आणि होता होता एके दिवशी संस्थेला कलांगण असं नाव दिलं. इथेच उद्यान गणेश मंदिरातच एक पहिला कार्यक्रम आम्ही केला छोटासा, ज्याचं नाव कुहू कुहू होतं आणि ज्याच्यामध्ये छोटी छोटी मुलं गायली, मी कंपोज केलेली गाणी होती आणि त्या दिवशी कलांगण हे नाव दिलं गेलं. आणि मी अजूनही सांगते की एक कलांगण नावाची संस्था जिथे छोटी छोटी मुलं गाणं शिकतात आणि मी त्यांना शिकवते, या पलीकडे कलांगण या विषयावर माझा काही मी खरं काहीही दूरदृष्टी वगैरे मला नाही नव्हती या संदर्भातली अजिबात. मला असं वाटायचं मला जे आवडतं ते मी करतीये, परंतु मी सांगते की अनपेक्षितपणे आणि खूप झपाट्याने कलांगण मोठं झालं. कारण कलांगण मधला विचार इतर संस्थांपेक्षा खूप वेगळा आहे, सांगीतिक विचार जो आहे तो वेगळा आहे. त्याच्यामध्ये मुलांनी गावं, मुलांनी मजा करावी, आनंदाने गावं, नाचावं, बालगीतं गावीत, गाता गाता क्लासिकल कडे वळावं, कार्यक्रम मी रचलेल्या कार्यक्रमांमध्ये गावं पण आणि बॅकस्टेजचं पण काम करावं, कार्यक्रम कसा एखादा उभा राहतो त्यात निवेदन करावं, साऊंडवाल्याला फोन करून बाबा रे तू किती पैसे घेशील विचारावं, मग त्यांनी सांगावं. आणि मी हेही तुला सांगते की त्यांचं आणि माझं बोलणं आधी झालेलं असायचं, हं असतं की आता हे मुलांच्या पुढे फोडायचं नाही पण ठीक आहे,
तर की आमचं ठरलेलं असतं मानधनाचं वगैरे, मग मी त्याला सांगते की तुला अमुक अमुक मुलगा फोन करेल आणि मग तू त्याला अमुक अमुक सांगायचंच आणि मग तो तुझ्याशी निगोशिएट करेल तर ते करून घ्यायचं वगैरे. असंही त्यांना शिकवावं लागतं काही काही छोट्या छोट्या गोष्टी. नंतर त्या सगळ्यातनं मूल घडतं. दुसरं त्यांना हे कळतं की साऊंड लावणारे महत्वाचे आहेत, वादक अतिशय महत्वाचे आहेत, बॅकस्टेज बनवणारे किंवा नेपथ्य करणारे खूप महत्वाचे आहेत, ते नसतील तर आपला कार्यक्रम बिघडू शकतो. आणि हे सगळं आपण त्यांना ते करत असताना मदत करायची, म्हणजे आपल्याला पण हे सगळं यायला लागेल, कळायला लागेल, माहिती होईल. अशा पद्धतीनं काम कलांगण मध्ये चालतं आणि अनंत कार्यक्रम करतो. अनंत म्हणजे मनात कल्पना आली की कार्यक्रम लगेच झालाच, याचं कारण ज्याला काय म्हणतात प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा आहे ही एक प्रकारची सांगितली, आणि तिथे कच्चा माल म्हणून जी असणारी छोटी छोटी पोरं आहेत ती भरपूर आहेत आणि अत्यंत गुणवंत आहेत. पालकांना सुद्धा कलांगण मध्ये मुलांना घालत असताना पालकांच्या मनात तो विचार आता असतो की इथे काहीतरी वेगळं मिळतं मुलांना आणि मला इथे पाठवायचं आहे आणि इथल्या कार्यक्रमांमध्ये शाळा अभ्यास सगळं सांभाळून माझा मुलगा मुलगी सहभागी होतील असं. आणि काय होतं, चांगलं साहित्य, उत्तम कविता, उत्तम संभाषण कौशल्य, त्याच्यानंतर आत्मविश्वास, या सगळ्या गाणं शिकत असताना काय नाही मिळत, सगळं मिळतं, सगळं मिळतं. गाणं हे अत्यंत परिपूर्ण अशी कला आहे, सगळ्या कलांचा तिने हात धरलेला आहे आणि सगळ्या पद्धतीच्या म्हणजे ज्याला काय म्हणतो ना की काहीही एखादं विधान करायचं झालं, काही बोलायचं झालं, पालकांशी संवाद साधायचा झाला, तरीही मुलांना गाण्यामुळे एक वेगळं बळ येतं आणि ते बळ ती मुलं छान पद्धतीने वापरतात, अतिशय गोड बोलतात, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. नंतर मदत करतात, हेही महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी मुलांना नम्रता अंगवळणी पडते, नमस्कार करणं सहज जमतं, नाहीतर कित्येक घरांमध्ये हल्ली मुलं नमस्काराला वाकत नाही, त्यांना त्याची लाज वाटते, पण आमच्या मुलांना नाही. आमच्या मुलांना ते सगळं करायला खूप त्यांच्या अंगवळणी पडते म्हणजे त्यांना ते सहज स्वाभाविक वाटतं. त्यामुळे मला असं सांगावं असं वाटतं की सगळ्या मुलांनी कलांगण मध्ये यावं, गाणंच नाही इतर सगळ्या गोष्टींसाठी, कार्यक्रम बघायला, ऐकायला, निवेदन करावं असं वाटत असेल तर तसं, बोलावं असं वाटत असेल तर तसं, चित्र काढावं असं वाटत असेल तर तसं. आमच्याकडे खूप साऱ्या गोष्टींसाठी खूप काही आहे, म्हणजे आम्ही पुस्तकं बनवतो, आम्हाला चांगले चित्रकार हवे असतात, आम्ही ती मुलांनाच देतो ते काम. अशा पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी इथे होत असतात. आणि काय वयोगट असतो साधारण? 3 वर्षापासून पुढे. 3 वर्षापासून पुढे म्हणजे आधी रंजन संगीत असे आमचे काही कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये फक्त बालगीत असतात, त्याच्यात छोट्या छोट्या बंदिशी, सरगम गीत, आणि मग नंतर पुढे क्लासिकल सुरू होतं. मात्र एकदम मग मोठ्या वयोगटापर्यंत, मग अगदी 8-9 वर्षापासून मुलं जी क्लासिकल मध्ये जी घुसतात तर तिथे त्यानंतर मात्र त्यांना खूप मेहनत करावी लागते. आणि अजून एक सांगते, कलांगण मध्ये एकदा 3 वर्षाचं आलेलं मूल 20-20 वर्ष इथे राहतं, असा 40% तरी रेशो आहे. अरे वा, खूपच छान. म्हणजे हे पूर्ण व्यक्तिमत्व विकास होतो त्याचा गाण्यातून, असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. प्रयत्न तर तो आहेच आपला. आता गुरु पौर्णिमेनिमित्त आपण आज इथे गप्पा मारतोय आणि तुम्ही छान गाता सुद्धा, गाणी बसून पण घेता, तर आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही एक छानस गुरु पौर्णिमेनिमित्त गाणं सादर करून दाखवावी ही विनंती आहे तुम्हाला. जरूर. एक कैवारी नावाचा चित्रपट होता, त्याच्यातलं हे गाणं आहे. माहिती असेल, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. आणि मला अजून सांगायला आवडेल, त्यावेळेला सांगलीमध्ये सिटी हायस्कूलमध्ये या गाण्याचं शूटिंग होतं, ते गाणं रेकॉर्डेड होतं आणि त्यासाठी त्यांना त्या गाण्याबरोबर लिपसिंग करायला एक मुलगा आणि मुलगी हवे होते, त्यामुळे त्यातली ती मुलगी मी आहे. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवूहा पुढे वारसा, आम्ही चालवूहा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी साऊली,
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। अरे वा वा वा, खूपच सुंदर, म्हणजे अगदी शाळेतली ती प्रार्थना आज अगदी डोळ्यासमोर उभी राहिली आणि ते वातावरण सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं। आज या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी छान संवाद साधलात, तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केलेत, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आमच्या यूट्यूबवरती कमेंट करून जरूर कळवा। वयमचे सभासद नसाल तर सभासद व्हा। धन्यवाद।